संसदीय लोकशाहीमध्ये अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण हे अत्यंत दोन महत्त्वाच्या आधारशिला असतात. भारतीय जनता पार्टीच्या दंडेलशाहीच्या राजकीय कारकिर्दीत मात्र या दोनही तत्वांना हरताळ फासण्याचं आणि या आधारशिलाच खिळखिळ्या करण्याचं काम सातत्याने चालू आहे. निवडणूक आयोगाने आज दिलेला निकाल हा बघण्याच्या आधी मागील 3 दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे या तिघांचे स्टेटमेंट काय पद्धतीचे आले ते तपासून बघितले तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. ज्या अर्थी हे नेते धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, निकाल आमच्याच बाजूने लागणार, तुम्ही कोऱ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या अशा वल्गना करतात, याचाच अर्थ स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीने स्वायत्त यंत्रणांमध्ये हस्तक्षेप होत असेल हे चित्र स्पष्ट आहे. पण निवडणूक आयोग हा काही अंतिम नव्हे, आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत आणि त्यातही प्रतीकांच्या राजकारणापेक्षा मूल्याधिष्ठित राजकारण प्रचंड मोठे असते आणि मूल्याधिष्ठित राजकारणामध्ये शिवसेनेचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान सेनाभवन, मातोश्री आणि सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावामध्ये आहे.